ترجمة
भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे आणि जोडी अतिशय सुंदर ठेवला. सुरुवातीकच सांगितलं आणि दोन्ही भुवानी म्हणजे अशी मंडळ हल्ली क्वचित आमका बघू भेटत. सुरुवातीक अगदी भुवा फुल परमिशन दिला नाही दोघांका, काय करूचा त्या करा, दांडे बिंडे घेऊन दिलंस ना. अतिशय सुंदर या ठिकाणी जोडी ठेवला कारण आज हेमंत तेली भुवा आणि मी म्हणजे मोठे पण सांगत नाही पण गेली 22 वर्षे अगदी लहान असल्यापासून आम्ही डबल बारी भजन करतो, त्याच्यामुळे दोघांची ही हालत झालेली आहे. मी अन्न खाताय माका थोडा तरी पसता, ह्याका अन्न खाता होय ना, त्याच्यामुळे हालत आहे. काय काविळ बिविळ नाही ना मुरली अंगा. अतिशय सुंदर जोडी या ठिकाणी निवडला खरोखर. आज या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. या मंडळाचे लाख लाख आभार मानतोय. रामेश्वर सेवा मंडळ खरोखर त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय की या गावातील जेवढे हे भजन प्रेमी आलेले आहेत सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे. सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना त्या मारुती रायाच्या चरणी सगळं घालतो की सर्व पूर्ण होऊ दे. अतिशय सुंदर आजचा बुवा हा कार्यक्रम आहे. सुरुवातीपासूनच लिहित शाही सपात माझा जोडीवालो पुढे पुढे मनोरंजन करूया. जसा 50% आरक्षण तशी महिलांची उपस्थिती हा एकदा जोरदार या सर्व महिलांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. त्याचप्रमाणे आमचा तुमच्यापर्यंत सुस्पष्ट आवाज पोहोचवण्याचं काम जे करतात साऊंडवाले रेवडेकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत त्यांचं करा. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी युट्यूब चॅनल व्यंकटेश नर यांचं या ठिकाणी लाभलं, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबा. बाकी आमका काय तेवढं काही भेटत नाही पण 150 रुपये महिन्यात भेटत तीच आमची कमाई, बाकी काय नाही. फक्त सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद. बुवा भक्त कसा असावा, सेवक कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे बुवा बजरंग बली बरोबर ना. पुढे पुढे सांगतोय. प्रथमतः या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करूया. अगदी दोन्ही बुवा फुलटू मनोरंजन करणार आणि मंडळान परमिशनच दिलेली आहे. भारी बोलले ना ते खरोखर. एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यो सगळ्यांनी वाजवा. Yeah.
त्याचप्रमाणे ऋषिकेश धुरीबुवा आमचे मित्र आणि एक नवीनच कलाकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की या ठिकाणी येऊन त्यांनी खुर्चीचा मान राखायचा आहे. एक एक मधोमध तुम्ही किती ऐकलं असत रे इंग्लिशमध्ये आमका चेंज पडत नाही. आपला हा सांभाळून घ्यावा कारण जोडी अगदी भारी ठेवलास. हेमंतेली बुवा म्हणजे नाथपुळा गणपतीपुळा आणि त्यातल्या त्यात गायन म्हटल्याच्या नंतर त्याचो हात कोण धरणार नाही. धरला तर फक्त आम वाता बाकी त्याचो गायनाच्या बाबतीत ध तो कधी म लावी म्हणजे भारी म्हणजे वाईट असा काय वाटून घेऊ नको पण ज्याचं चांगलं आहे ते चांगला. एकदा जोरदार माझ्या जोडीवाल्यासाठी ताळी होऊन जाऊ दे कारण कोकणात कसा भजन कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे हेमंतेली बुवा कोकणातील नामवंत भजनी बुवा कोकणातील गान पोपट. नवीन पदवी देखा मी दिलंय गान पोपट म्हणजे गायन पण तसा माझ्या जोडीवाल्याचा. बुवा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. गान पोपट ही पदवी लिहून काय घेत. Yeah.
मार्गदर्शक सुदर्शन भोपे साहेब यांच्याकडून हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
Okay.